नाशिकच्या कळवणच्या नांदुरी गावात स्टेअरिंग रॉड तुटला आणि त्यामुळे एसटी बसचा अपघात घडलाय. बस बॅरिकेडवरती आदळली आहे. सुदैवाने ही बस दरीत कोसळली नाही, त्यामुळे पुढचा मोठा अनर्थ टळला. सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी हा अपघात झालाय. ही अपघातग्रस्त बस नाशिकवरनं अर्जुन सागरकडे जाण्यासाठी निघाली होती. बसमध्ये 37 प्रवासी प्रवास करत होते. या घटनेत काही प्रवासी किरकोळरित्या जखमी झालेत, पण सुदैवानं मोठी इजा किंवा जीवितहानी नाही. 44.02 ना तुम्हाला आता फोटो. एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे या बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस बॅरिकेटिंगला जाऊन धडकली. सुदैवानं खोल खड्ड्यात किंवा दरीमध्ये ही बस कोसळली नाही. एकूण 37 प्रवासी या बसमधनं प्रवास करत होते. सर्व प्रवासी सुखरूप आहेत, कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही आहे. काही जणांना किरकोळ इजा झाल्याची माहिती आहे. परंतु या अपघातानंतर एसटी बसेसची अवस्था दुर्दशा यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येतो. गेल्या काही दिवसात पत्रात तुटलेली एसटी धावती आहे. कुठे एसटी चालकाच्या केबिनमधलं छत गळत आहे, तो हातामध्ये छत्री घेऊन बस हाकतोय, अशी चित्र आपण सातत्यानं पाहतोय. संदीप जेजूरकर आपल्याला अधिक माहिती देतील. संदीप, हा अपघात नेमका कसा घडला? संदीप यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. आपण पुढची बातमी पाहूया. 44.02 ना तुम्हाला आता फोटो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.